धुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या चारही तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना नवीन शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात आले. याविषयी सविस्तर माहिती अशी की धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा या तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्याकडील शासकीय वाहनांची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेकडे मार्फत चारही गटविकास अधिकाऱ्यांना नवीन शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात आले. सदर बोलेरो वाहनाची पूजा पालकमंत्री श्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आली व सदर वाहने गटविकास अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली. समृद्ध जीवन फूड्स लिमिटेड पुणे आणि तिच्याशी संलग्नित कंपनीकडून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी ठेवीदारांच्या वतीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याविषयी सविस्तर माहिती देताना ठेवीदार श्री दीपक राजपूत यांनी सांगितले की आम्ही समृद्धी जीवन या कंपनीचे पॉलिसीधारक व एजंट आहोत. लोकांच्या पॉलिसीची मुदत संपली असून अद्याप त्यांचा परतावा परत मिळालेला नाही. गोरगरीब जनतेने कोट्यवधी रुपये अडकून पडलेले आहेत. सदर कंपनीच्या मालकाला ओडिसा राज्याकडून अटक झालेली आहे. तरीही अद्याप तो ठेकेदारांना परतावा मिळालेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन दिले आहे. त्यांनी आश्वासन दिले होते की कंपनीच्या मालकीची व त्याच्या परिवाराची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देण्यात येईल. परंतु अद्याप सदर आश्वासनाची पूर्तताही झालेली नाही. तरी आपण स्वतः जातीने याकडे लक्ष द्यावे व गुंतवणूकदारांचे अडकलेले पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन यावेळी देण्यात आले. सदर निवेदन देते वेळी असंख्य ठेवीदार उपस्थित होते. निवेदन देताना माझं नाव दीपक राजपूत आहे. आम्ही सर्वजण इथं समृद्ध जीवनचे एजंट आणि स्वतः उपभोक्ता पण होतो आणि आमचे बऱ्याचशा लोकांचे धुळ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आज अडकलेले आहे कंपनीकडे. कंपनी बंद करून आज 2 वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे पण अद्यापर्यंत त्याच्यावर काही पाठपुरावा केला गेलेला नाही आहे. तरी त्या संदर्भात आम्ही आज बाबांना निवेदन देण्यासाठी इथं सर्वजण जमलेलो आहे आणि सर्व गोरगरिबांचा पैसा यात अडकलेला आहे तर त्यासाठी बाबांनी प्रयत्न करावा अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. कैलास माळी सर, मी एजंटचं काम केलं आहे. आमचे पण पैसे गुंतले पण आम्हाला इतकं टेन्शन आहे सर. 2 वर्षापासून आम्ही गरीब लोकांचे पैसे फसवले आणि सर आणि पाठपुरावा करावा आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गोष्ट जावी आणि आमचे पैसे भेटायला खूप आम्हाला साथ द्यावी ही माझी विनंती आहे सर. विनंती आणि त्यापर्यंत गोष्ट आली सरी जीवावरच पेटले आमचं. तसं घरात मुलं आजारी त्यांना पैसे नाही. आपण त्रास देतो आणि आपण 1-1 रुपया जमा करतो आणि आपल्याला आशा होती की नेगाडे आपले पैसे अटकतील, आपल्याला ते पैसे मिळतील असं म्हणून आपण पैसे जमा केले. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मना भांडगडमा पडाना नाही असा इशारा आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांना दिला. अनिल गोटे यांनी आयोजित केली पत्रकार परिषद. ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आढावा बैठक. धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले नवीन चारचाकी वाहन. आणि समृद्ध जीवनच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात अशी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.